नमस्कार, मी जयश्री, पुन्हा एकदा तुमचं गृहलक्ष्मी रेसिपीजमध्ये स्वागत. तर आज आपण करणार आहोत शेवईची खीर. तर ह्याच्या अगोदर सुद्धा मी एक रेसिपी अपलोड केली होती शेवईच्या खीरीबद्दल. तर ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण केली होती, एकदम घरगुती साहित्यातून. त्याच्यामध्ये आपण खव्याचा वगैरे वापर केला नव्हता. पण आजची जी मी खीर करणार आहे ती खव्यापासून तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये पहिल्यांदा 1.5 ग्लास दूध घेते. आता ह्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास दूध घेतलेलं आहे आणि हे आपण पहिल्यांदा आता गरम करण्यासाठी ठेवून देऊया. मी इथे 1 वाटी शेवई घेतलेली आहे आणि 1/2 वाटी खवा घेतलेला आहे. तर आता आपण पहिल्यांदा खवा जो आहे तो आपला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला शेवई भाजून घ्यायची आहे. तर आता इथे मी कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे आपला खवा खाली लागू नये म्हणून. आणि ह्याच्यामध्ये हा खवा घालून घेते. गॅसच्या फ्लेमने मी लोट ठेवलेली आहे. हळूहळू हा खवा सर्वच पडत जातो आणि आपला हा खवा व्यवस्थित असा परतून झाला आहे. तर मला आता त्या खव्याला वाटीमध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये थोडंसं अजून तूप घालून 1 चमचाभर तूप घालून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शेवई भाजून घ्यायची. शेवई सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे. म्हणजे शेवई व्यवस्थित भाजल्यानंतर शेवईची जी खीर असते त्याची चव खूप छान येते. शेवई सुद्धा आपल्याला खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे. आणि आता मध्यमाच्यावरती मी शेवई आपली व्यवस्थित खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहे. आता शेवई सुद्धा आपली व्यवस्थित अशी भाजून तयार झालेली आहे. मी गॅस बंद करून घेतली आहे आणि आता आपली ही दुधामध्ये घालून घेऊया. मी शेवई दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि हा जो खवा आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालून घेतली आहे आणि हे दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या जे खिरीमध्ये आहे ते खव्याच्या गुठळ्या होऊ नये. त्यासाठी मी पहिल्यांदा वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे खव्यामध्ये मिक्स करून. आणि आता हे खवा याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण शेवई खवा घातल्यानंतर याच्यामध्ये हे 4 इलायची आहेत ह्या मी साखरीमध्ये कुटून घेतलेल्या आहेत आणि याची टरफलं जी आहेत ती याच्यामध्येच ठेवलेली आहेत. म्हणजे जो टरफलांचा जो सुवास असतो वेलचीचा तो आपल्या खिरीमध्ये सुद्धा उतरतो. तर मी हा सुद्धा घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे पुन्हा एकदा. आणि आता आपण याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेऊया. 2.5 ग्लास दुधासाठी 1 वाटी साखर पुरेशी होते. व्यवस्थित अशी चव लागते खिरीची, जास्त गोडसरही होत नाही आणि एकदम कमी गोडही होत नाही, खूप छान चव लागते. आणि ह्याला पूर्णपणे आता मी हे मिक्स करून घेते आहे म्हणजे आपली साखर जी आहे ती पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळून जाईल, खाली तळाशी लागणार नाही. आणि ह्याच्यामध्येच घालणार आहे मी मनोके. ही बदाम आणि काजूची भरड केलेली आहे, ही घालून घेते आहे मी आणि सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि चांगली खळखळ उकळी मारून घ्यायची आपल्याला. ह्याला खिरीचा जो घट्टपणा आहे तो खव्यामुळे खूप व्यवस्थित असा लवकर तयार होतो. आता ही खीर मी पूर्णपणे 2 मिनिटे खळखळ उकळी मारून घेणार आहे. हे गाईचं दूध आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तुम्ही जर म्हशीचं दूध घेतलं तर थोडंफार 1-2 ग्लास म्हशीचं दूध आणि 1/2 ग्लास पाणी वापरलं तरी चालेल. पण नुसत्या दुधाची जी शेवईची खीर जी असते खूप चवीला छान होते, त्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर करू नका, नुसत्या दुधाचीच करा. गाईचं जर दूध वापरत असाल तर पूर्ण दुधाचीच खीर बनवा, कारण गाईचं दूध हे पातळ असतं त्यामुळे खीर करताना शक्यतो पाणी घालायचं नाही. आता 2 मिनिटे होत आलेली आहेत, मी ह्याला फुल गॅसवरच खळखळखळी मारून घेत आहे. व्यवस्थित अशी खळखळून ह्याला शिजवून घ्यायची आपल्याला, म्हणजे थोडीशी आपली खीर आटली जाते आणि चवीला खूप छान चढते. खव्याची जी चव आहे ती सुद्धा छान मिक्स होते याच्यामध्ये आणि खिरीला घट्टसर असा पण येतो, त्यामुळे खळखळून 1-2 मिनिटे व्यवस्थित तिला उकळी मारून घ्यायची आपल्याला. शेवयाच्या खीरला जास्त वेळ लागत नाही, झटकीपट होणारी खीर आहे. तुमच्या घरी अचानक पाहुणे येणार असतील किंवा एखादा गोडाचा पदार्थ पटकन काही खाऊशी वाटला तर हा झटकीपट तयार होणारा पदार्थ आहे आणि लहान मुले तितकाच खूप आवडीने खातात हा.
आणि लहान मुलांसाठी खाण्यासाठी हा पौष्टिक असा आहे. त्याच्यामार्फत दूधही खाल्लं जातं. शेवई जी आहे ती शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते, त्यामुळे शेवईची खीर केव्हाही आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. तर आपली पूर्णपणे शेवईची खीर तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आत्ता तुम्हाला ही थोडीशी पातळसर दिसतीये, पण जसजशी ती थंड होत जाते तसं तसं तिला घट्टपणा येत जातो. त्यामुळे अशा पद्धतीची खीर झाली आपली तयार. थोडासा त्याच्यामध्ये पातळसरपणा असला की गॅस बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे ती पूर्णपणे थंड झाली की त्याला थोडासा घट्टसरपणा येत राहतो. तर आपली ही खव्याची शेवयाची खीर तयार झालेली आहे. ह्या खिरीला थंड झाल्यानंतर खूप घट्टपणा येतो, त्यामुळे मी अशा पद्धतीची झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि आता ही मी बाउलमध्ये काढून घेते. तर आता आपली ही शेवयाची खीर तयार झालेली आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर. आणि समजा अचानक जर पाहुणे येणार असतील किंवा ताटाला एखादा स्वीट असा पदार्थ हवा असेल तर झटकीपट पदार्थ हा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.